अभे परभाकर तू बरीच नाही का मतदारसंघाची माहिती दिलास निवडणुकीची बहुत माहिती दिलास या आता विधानसभा निवडणुकीची पण तू एकच तर जागा सोडलास बे गडचिरोली बद्दल काही सांगलास नाही आबे तर तेच तर सांगा येते या म्हणलं तुम्हाला का मी असाच बोलवलो का मला सपास माहीत राहते बे तुमच्या आंधी मला समजला होता का या क्षेत्राची माहिती दिलाच पाहिजे सगळेच झाले ना हात जर सुटेल तर कसा होईल तर म्हणून नाही का बा ऐका आता बरोबर ठीक आहे अरे बापू सांग सांग अबे संपत विदर्भाचा शेवटचा टोक अति मागास जिल्हा तसेच विकासाचा सूर्य अद्याप उगवलेला जिल्हा अशी ओळख असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली आबे हा जिल्हा फक्त राज्यातच नाही तर अख्ख्या देशामध्ये अति मागास जिल्हा अशी याची गणना होते अजूनही विकासापासून दूर अन समस्येनं ग्रासलेले आदिवासी हे येतले वैशिष्ट्य अन एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ अज भाजपचा बालेकिल्ला झाला आहे आणि गडचिरोलीत गडचिरोली आरमोरी अहेरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात आता संपत लोकसभा निवडणुकीत नाही का काँग्रेसला विजय भेटला होता तर विजय भेटल्यामुळं यंदा विधानसभेचा गणित आता कसा राहील हे पाहणे महत्वाचं ठरते तर विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी का महायुती यापैकी कोणाचा विजय होईल हे आपण सविस्तर आता पाहूया आबे संपत गडचिरोलीतला जो पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे आरमोरी मतदारसंघ तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा गजबे याने काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यायचा पराभव केला या निवडणुकीत कृष्णा गजबे यायला पंचाहत्तर हजार सत्याहत्तर मतं भेटली आणि आनंदराव गेडाम यायला त्रेपन्न हजार चारशे दहा मतं भेटली तर यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आरमोरी मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपनं विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्यावर विश्वास टाकत त्याला उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळं आमदार गजबे हॅट्रिक मारण्यासाठी जोमान निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं रामदास मसराम या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देत आरमोरीत मोठा डाव टाकला आहे पण काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यायला मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम हे अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळं रामदास मसराम याच्या अडचणीत वाढ झाली आहे होणाऱ्या तिरंगी लढतीचा फायदा हा विद्यमान आमदार कारण काँग्रेसच्या दोन उमेदवारांच्या मताचा विभाजन हा आमदार कृष्णा गजबिये यायच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळं आरमोरी विधानसभेची सीट हे जवळपास भाजपला भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी समीकरण जर आली तर आरमोरीत भाजप तिसऱ्यांदा क्रमट फुलवणार हे मात्र निश्चित आहे हा तर याच्यानंतर जो दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली दोन हजार एकोणवीस ची राजकीय पार्श्वभूमी जर आपण पाहिला तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर देवराव होडी याने काँग्रेसच्या डॉक्टर चंदा कोदवते यांचा पराभव केला होता या निवडणुकीत देवराव होडी यायला सत्त्याण्णव हजार नऊशे तेरा मत भेटली होती तर डॉक्टर चंदा कोदवते यायला बासठ हजार पाचशे बहात्तर भेटली होती यंदाच्या निवडणुकीत भाजपनं विद्यमान आमदारांचा तिकीट कापून टाकला अन नव्या उमेदवाराला संधी दिली आहे सलग दोन वेळेस आमदार राहिलेले डॉक्टर देवराव होडी यायला भाजपनं डचू देत डॉक्टर मिलिंद नरोटे यायला उमेदवारी दिली आहे अन मिलिंद नरोटे यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी जर आपण पाहला गेला तर नरोटे हे मुळचे त्याचा गडचिरोली शहरात वैद्यकीय व्यवसाय आहे वैद्यकीय स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे आरोग्य क्षेत्रात काम करतानी त्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे यातून राजकीय क्षेत्रात काम करण्याचा मनोदय वेळोवेळी बोलून दाखवत त्यानं गडचिरोली मतदारसंघात जनसंपर्कात सुरुवात केली आणि त्यानंतर भाजप मध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं मनोहर पोरेटी यायला संधी दिली आहे तिकीट वाटपात सुरुवातीला माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र विश्वजित कोवासे अना मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती अखेर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या मनोहर पोरेटी यायला उमेदवारी जाहीर करण्यात आली याना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले मनोहर पोरेटी हे काँग्रेसचे जुने नेते म्हणून ओळखले जातात संयमी नेते म्हणून देखील त्याची जिल्ह्यात ओळख आहे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निकटचे नेते म्हणून त्याची ओळख आहे तसेच पोरेटी यांच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार यानं विशेष प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे त्यामुळं शेवटच्या शनी मनोहर पोरेटी यायला उमेदवारी भेटली गडचिरोली मतदारसंघातली ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होताना दिसत आहे तर सामोर का होईल हे आपल्याला तेवीस तारखेला माहित होऊन जाईल तर बापू संपत याच्यानंतर जो शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ तर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी भेटली नसल्यानं अनेक बंडखोरायनं अपक्ष म्हणून निवडणूक येथे लढवण्याचा ठरवला आहे तर या बंडखोर उमेदवारावर महायुतीकडून कडक कारवाई केलेली आपल्याला दिसत आहे पण काही ठिकाणी भाजपनं जाणीवपूर्वक काही मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेला देखील आपल्याला पाहायला भेटत आहे त्याच्यात भाजपनं अहेरीत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे उलट काही भाजप सदस्य पाठिंबा देत आहेत असा बोलला जात आहे त्याच्यामुळे अजित पवार गटाचे आमदार धर्मराज बाबा आत्राम यांच्या अडचणीत वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे अन विद्यमान आमदार धर्मराज आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर धर्मराज आत्राम यांच्या विरोधात त्याची पोरगी भाग्यश्री आत्राम या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकी लढवत आहेत त्यामुळे यंदा धर्मराज आत्राम यायला त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना आव्हान दिल्यामुळे ते निवडणुकीच्या रणांगणात अडचणीत सापडले आपल्याला आप दिसून येत आहेत तो या गडचिरोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघाचा आपण विचार केला तर येथे आता कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल हे आपल्याला तेवीस तारखेला माहीत होणारच आहे म्हणून तुम्ही वाट पहा आणि निकाल कोणाचा लागाल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि सर्व मंडळी तुम्ही आम्हाला चांगले सपोर्ट करत आहात यामुळे तुम्ही आमचा आम्ही तुमचा धन्यवाद मानतो ठीक आहे धन्यवाद